कर्नाटकातून सोलापुरात विक्रीसाठी आणलेले चिखल कासव हे सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हस्तगत केले. या गुन्ह्यात 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. याबाबत जेलोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय. अंधश्रद्धेतून सोलापुरात चिखल कासव विजापूर रोडवरून शांती चौक पाण्याची टाकी ते मार्केट या अडियार रोडवर विक्रीसाठी आणत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना कळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून 8 आरोपींना ताब्यात घेतलंय. यामध्ये सचिन हणमंत नायकोंडे वय 20 राहणार गंगाधर कणबस दक्षिण सोलापूर, बसवराज शंकर कागर राहणार झळकी कर्नाटक, परशुराम अमोकसिद्ध पारसोर वय 30 राहणार झळकी कर्नाटक, उत्तम सोमण्णा कागद वय 40 राहणार झळकी कर्नाटक, सोमण्णा शिवप्पा कागर वय 50 राहणार झळकी कर्नाटक, महांतेश सिद्राम काखंडी वय 25 राहणार हेबळगी कर्नाटक, प्रज्वल शिवानंद साबळे राहणार अंजोडगी कर्नाटक, सिद्धाराम शिवप्पा कागर वय 23 राहणार झळकी यांचा समावेश असून या संशयितांना पोलिसांनी कासवासह ताब्यात घेतलं. संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून 2 कार 1 दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त बापू बांगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक संजय क्षीरसागर, शुभांगी कोरे, वनपाल शंकर कुताटे, पोलीस अंमलदार बाबर कोतवाल, संजय काकडे, स्वप्नील कसगावडे, उमेश सावंत, संजय काकडे, लक्ष्मण उडानशिव, विनायक बर्डे, संदीप जावळे, विजय वाळके यांनी केली.